नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आत्ता आम्ही आज आलो इमॅजिकाला माझ्या ऑफिसच्या मित्रांसोबत। हे बघा, हे आकाश इकडे रील्स बनवण्यात व्यस्त आहे, त्याला बनवायचं आहे रील्स। मुद्दाम तो आज लांब पळतो आहे इथून। आकाशची ओळख तुम्हाला पहिल्या व्लॉगमध्ये झालीच असेल। हा आमचा कोल्हापूरचा रांगडागरी विशाल कांबळे, एकदम हसत राहणारा मुलगा आहे एकदम। हे बघा, हे आहेत आमची नाशिकची छान आन बान शान आणि नाशिकच्या पोरींची जान एकदम, समीर भाऊ। तर आता वेलकम डान्स झाला आहे ते, आणि आम्ही चाललो आहोत, आमचे ऑनलाईन तिकीट काढले होते तर घ्यायला चाललो आहोत। आता ते तिकीट दाखवून इथे तिकीट काउंटरमधून तिकीट घेतो आता आणि जातो आतमध्ये राईडची मजा करायला। तर चला जाऊया। चला तर आता चाललो आम्ही वॉटर पार्कला। विशाल शेटचे खूप घाई झाले, पुढे पुढे राहतो आहे। चला चला, आपल्या बस लागल्यात। चला लवकर, खिडकीजवळची जागा भेटणार नाही तर सीट गेला तर वांदे होतील। गाडी नाही चालायला विषय म्हणते, गाडी तो चालवणार आहे आज। राडा होता होता राहिला आमचा। बघा, आमचे मेंबर रागवले, त्यांचं तिकीट स्कॅन नाही झालं म्हणून ते त्यांना अडवत होते थोडे बाजूला। बघा आता पण ते लॉकर घ्यायला थांबलो होता मी। बॅगा ठेवायच्या आमच्या, चाबीटा ठेवायच्या सगळी। आपले विशाल शेख आलेत लॉकरची चावी घेऊन। चला आता लॉकर मध्ये आमचा लॉकर भेटला आहे, ठेवतो तिथे सामान। ओके, नाही उघडत आहे, दोन वेळा टेस्ट झाली त्याची। चला तर आता आम्ही झालो तयार। हे बघा, ही गँग आमची पुढे धावत चालली आहे मला टाकून। मला उलटा चालायला लागते खाली फुकट। कम हियर, पहिले स्ट्रॅटेजी ठरवू कुठे जायचा आणि मग आपण ते एक्झिक्यूट करू। हा मॅप आहे, तिथून आम्ही ठरवलंय आता आमची स्ट्रॅटेजी डोक्यात आहे। त्याचा अल्गोरिदम हियर डायग्राम सगळ्या तयार आहेत आमच्या, आणि आता आम्ही चाललो एंट्री मारायला। ठीक आहे, जात विशाल पाडा 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 पाडा
मध्ये झाली आमची छोटीशी मज्जा. आता आम्ही चाललो आहोत नेक्स्ट राईड साठी. विशाल शेठ तर जामच एक्साइटेड आहे. आम्ही बुमरॅंग साठी थांबलो तिथे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मस्त हसू आहे. विशाल तर जाम एक्साइटेड आहे. भेटली आम्हाला एक क्यू. विशाल शेठ बाई गेले पुढे. चला परानो. विशाल भीती वाटते का? मला खूप भीती वाटतो. टू फुल ऑन फायर. विशाल घाबरलाय थोडा. थांबले फोन घेऊन ना. फोन घे सोडू शकता. पीयूपीमध्ये चाललो. पहिले पावसान शेताला वाला गाव होता तेव्हा अशा खोलीच्या मुलं आवाजलो. आता या चटया घेतल्या राईडसाठी. विशाल काय ऐकत नाही. त्याला लवकर जायचं आहे. तसं पण छोट्या पोराला लवकर एंट्री देतात. विशाल कसा पोचला पुढे. बाई काय ऐकत नाही आज. जेला एकदम पुर. आज अनु पलटे. पलटे झाला आतमध्ये. खूप मजा आली. आतमध्ये मोबाईल पकडायला भेटत नाही तर आत ठेवला होता तिच्यातच. खूप मजा आली. विचारने पण खूप एन्जॉय केला. आतमध्ये बिचारा पलटे झाला होता तो. आता समीर आणि आकाश येतील. आपण बघूया आता. समीर किती मजा आली. लय मजा आली. आकाशच्या तोंडावरून दिसतंय घाबरले. आकाश परत आहे ना का? आता आम्ही लुपी उपी मध्ये चाललो. आकाश ती इथेच फाटली होती. ताई पुढे गेली नाही, मागे चालली. विशाल शेठ तयार झालाय. आकाश बघा सगळ्यांची मज्जा घेतोय तो. आकाश तयार झालाय आमचा. आकाशला 4 वर्ष मेहनत घ्यावी लागला कमीत कमी. चला आपले विशाल शेठ आतमध्ये चाललेत. चेहऱ्यावर आकाश घाबरलेला दिसलाय थोडासा. अरे येतोय की नाही? आला.
सर चालले आहेत. तेव्हा मजा येते. तेव्हा मजा येते. कधी परत जावं होतं काय लाईन नाही होती. अरे एवढं शिकून इंजिनिअरिंग करून आय टी मध्ये काम करणारी मुलं पण फसतात अशा गोष्टींना. असं वाईट वाटतं मला. तिथे आता थोडासा एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये घेऊ देतो मी. 100 रुपये वेस्ट घालवलेत तुम्ही. आता 100 रुपये घालवले आले तरी पण सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअरचं काय मन भरत नाहीये. आणि ते 100 रुपये पाण्यात पहिल्या टाइमला त्याचा कोड कधी कंपाईल होतच नाही. अजून 100 रुपये घालायचे. अरे दावडे दावडे समीर दावडे माझा ऍटलीस्ट एकतरी राहत होता. माझा ऍटलीस्ट एकतरी राहत होता. फायनली गाईज आता आम्ही आलो चौसामध्ये. समीर पण ते म्हणजे काय कंटाळले एकदम. 45 मिनिटं तरी गेली ना आमची. आकाश बघा इथे निराश झालाय. त्याला पाहिजे आकाश कुठे गेला. आकाश किवे कुठे आहे आमचा किवे. आकाश कुठे गेला. सिंगल वाला बघताय तो. त्यापासून लांब थांबते. विशाल शेठ इकडून घे इकडून फ्रंट आहे तिकडून घे. त्यांच्या नाही लागलं
मला पाहायला बघतस का? समीर टार्गेट मोबाईल हातमध्ये केला ना भेटणार नाही. Thank you.